हरि ओम। डॉक्टर बाग पुष्प औषधींचं ओवी रूपातून केलेलं निरूपण म्हणजेच ही पुष्प ज्ञानेश्वरी। आज आपण पाहणार आहोत या पुष्प ज्ञानेश्वरीतला चौथा अध्याय। या चौथ्या अध्यायामध्ये डॉक्टर बाग पुष्प औषधींच्या मागील तत्वज्ञान व त्यांची योजना कशी करायची या बाबतीतल्या काही प्रॅक्टिकल टिप्स आणि ते कसं वापरावं याचं ज्ञान देणं हे या चौथ्या अध्यायातून होणार आहे। तेव्हा सुरू करूया डॉक्टर बाग पुष्प औषधी पुष्प ज्ञानेश्वरी चौथा अध्याय। हे शंकरा जटाधरा धरिसी भाळी अर्धचंद्रा म्हणती सारे गंगाधरा रुद्रचितू कोणी करिता तुझी भक्ती दोष आणि पापे जळती म्हटले असे रुद्राध्यायी शिवा विश्वाह भेषजी तूची विश्वाचा महावैद्य तू अससी मज आराध्य तूच करसी कार्य साध्य कृपा कटाक्षे। डॉक्टर बागचे चरित्र घेतली जाणून झालो तृप्त शिकवितो तुम्हास समजून आप्त पुष्प पुराण हे। नवे उपचार तंत्र शिकणे समजा जैसे गाडी हाकणे मनी राखावी भाने धोक्यांची परंतु या पुष्प औषधी शास्त्री धोका नसे किंचित मात्री योजना करिता सत्पात्री केवळ उपयुक्त। काय असे ते कारण धोका नसण्या किंचित कण समजून घ्या तुम्ही सज्जन योग्य वेळी। पुष्प आणि औषधी अशी जोड शब्दाची निर्मिती आंग्ल भाषेतून आली प्रचारात फ्लॉवर रेमेडी असे शब्दाची जोडी आंग्ल भाषेत योजली ही डॉक्टर बाखने। फ्लॉवर म्हणजे पुष्प जरी सार्थ असे भाषांतर परंतु येऱ्याचे भाषांतर योग्य नसे। रेमिडी या शब्दा शब्दकोशी शोधता सापडती अनेक अर्था औषधी विना रेमिडी असे उपरती झाल्या चुका सुधारण्याप्रती भरून देणे नुकसानासी समान तत्वे। होमिओपॅथी योजनेला म्हणती रेमिडी औषधांना योजना लक्षणे निवारण्या समत्वाने। रेमिडी म्हणजे उतारा रेमिडी करे निचरा रेमिडी घालवे अतिरेका लक्षणांच्या। पुष्पौषधी हा उतारा घालवी मनाच्या अतिरेका विचारी नसता अतिरिक्तता काम नसे। मी सांगतो एक कथा समजण्या पुष्पौषधींची महानता समजून घ्या त्या भावार्था सूक्ष्मतेने। इटली नामे एका देशी मायकेल एंजेलो नाम थोर शिल्पी होऊन गेला असे ख्याती शतकापूर्वी। त्याने घडविल्या अनेक मूर्ती पसरली त्याची दिगंत कीर्ती कैसी मिळे त्यासी स्फूर्ती गूढ असे। हे गूढ उकलण्या भला कोणी प्रश्न केला त्याला कैसे शोधिसी पाषाणाला मूर्तीसाठी। तू कैसा विचार करीसी कैसी मूर्ती घडविसी काय चाले तुझ्या मानसी पाषाण बघता। तो पाषाण असे घाण वेडा वाकुडा असे वाण परी तू करीसी निर्माण सौंदर्य तेथे। तव समयी बोलला शिल्पी जव पाषाण पडे दृष्टी खुणावे तयातील मूर्ती मम नेत्री। मज दिसे सुंदर मूर्ती आच्छादली असे निश्चिती दिसे मजसी खोगीर भरती निरुपयोगी। जे अवांतर चिकटले असे त्यासी मी केवळ झटकले सौंदर्यते मुक्त झाले सहजची। जे मना आगंतुक चिकटती त्या विचारांशी झटकती पुष्प उसरी तेची करीती एंजेलो सम। अवांतर काही नसता झटकण्याची नसे क्षमता पुष्प उसरींच्या योजनी धोका नसे। उपयुक्तती सर्व काळ वृद्धापासून ताने बाळ मनोरोगाचा कर्दन काळ सांप्रदयुगी।
एक तप जाहले मलान कोणी सापडले उपचाराने दोषावले कोणी एक मन आणि शरीर एक्याच ठाई साचार दोहोत नसे अंतर कोणे समयी शरीर असे सगुण ज्ञानेंद्रिया दिसेचून मन राही निर्गुण अव्यक्तची जे असे मना भीतरी तेची प्रकटे शरीरी सायुज्यता असे भारी दोहो ठाई शरीरी असती अनेक पेशी तैशी मनी विचार वस्ती विचार हीच मनशक्ती मानवाची विचारांची दिशा व्याप्ती घडवी मनाची आकृती आकृतीने होई प्राप्ती स्वभावाची स्वभाव असे स्वतःचा भाव आत्म्याचा तो असे ठाव घेऊन येई प्रत्येक राव जन्मो जन्मी स्वभावाच्या अतिरेकी पुटे चढती आत्म्यावरती आत्म्या न मिळे जागा इतुकी बहरण्यासी असे आत्म्याचे संपूटन दिसे शरीराच्या व्याधीतून वाढ जातसे खुंटून व्यक्तिमत्वाची स्वभाव जन्मापासूनचा पूर्णपणे बदलण्याचा अधिकार केवळ ईश्वराचा या जगती परंतु पुष्पौषधींची योजना समजून केली असता मना करू शके अर्धा उणा अयनांतरी समजा कोण्याचा तापटपणा असे आला जन्मगुणा केला तुम्ही अर्धा उणा पडतील पाया जळे सुंभ न जळे पीळ ऐसी असे जरी म्हण परी स्वभावा घाली खेळ पुष्पौषधी जीवनी प्रसंग अनेक घडती मनी तरंग तयांचे उठती स्वभाव बने अनुभवा अंती दुसऱ्या रीते विचार आणि भावना याच मानवी मनाच्या खुणा विचारांचा अतिरेक जाणा दलदली सम अतिरेकाची दलदल नासवी मनाचे बल करी व्यक्तिमत्व दुर्बल सहजची अशा मनाच्या वेदना प्रकटी शरीरी विविध स्थाना जागा त्यांची चुकेना कदापिही कैसे काढावे मनीचे गुह्य कैसे करावे रुग्णा सहाय्य अभ्यासा भावनांचे शरीरशास्त्र मम ग्रंथ करावा उपाय स्वभावावरती जो असे जन्माचा सांगाती तेने जी स्वास्थ्य मनुजा येई पुस्तके म्हणती परी मूळ स्वभाव बदलण्याला लागे किमान षण्मास भला धीर नसे कवणाला संप्रत युगी मूळ स्वभावाचे पायी नाना प्रसंग भोगणे होई जैसे तरंग उठती तडागी टाकिता काही जैसा होई धरणी कंप चालता जमिनी खाली स्तर होतसे पडझड धरणीवर तया समयी ऐशा धरणी कंप समयी रोखण्या स्तरांची गती ना कोणी प्रयत्न करीती मूळ देणे परी धावून येती सकल जन देश आणि विदेशांतून आणि करीती पुनर्स्थापन गावो गावी हेची तत्व अनुसरावे दृश्य लक्षणा निवारावे मूळ स्वभावा दुर्लक्षावे तात्कालिक ऐसी करिता उपाय योजना गुण दिसे तात्काळ जाणा बांडगुळे चिकटलेली मना झडून जाती मूळ स्वभाव हातचा धरावा जरी तात्कालिक दुर्लक्षावा योग्य समयी तो वापरावा गणित सुटण्या आगांतुक असे जे आले तणासम शेतात उगवले योग्य वेळी पाहिजे बेणले निगूतीने पहिला धडा ध्यानी ठेवा विचारांची बांडगुळे प्रथम उपटा स्वभाव बदलण्याचा आटापिटा करा सबुरीने उपाय योजना करण्याची शोधा मूळ कारणाची मिठी
खोदू नकाडा कालगती अनेक रित्या, करण्या पुष्पौषधींची योजना किंवा न चारांची करा रचना, जरी चवथे तुम्हा सापडेना योजा रेस्क्यू रेमेडी। चौरस आहार देई पूर्णत्व, देई अन्नाचे योग्य सत्व, मिळवून देई पंचतत्व शरीरासी। तशीच चव औषधींची मात्रा देई उपचारा पूर्णता, जळमटे जाती तत्वता माझे स्वच्छता। पूर्वी सांगितलेले आठवा विभागणी त्यांची सात गटा, निवडा एक प्रत्येक गटा सोयीस्कर असे। समजा निवडली तुम्ही सात, किती घालू कोणते त्यात, नका होऊ भ्रांत चित्त सांगतो मी। ज्याची गरज वाटे जास्त ते लोटा मुक्त हस्त, बनवा असे मिश्रण मस्त आपुल्या हस्ते। कसे घ्यावे किती घ्यावे, अनुपान ते काय असावे, कोण ते पथ्य पाळावे जाणा तुम्ही। अर्ध पात्र जीवन घ्यावे, चार थेंब त्यात मिसळावे, मुखी थोडे खुळखुळावे पिण्यापूर्वी। मुखाची त्वचा असे तलम, औषधी झिरपे धुरासम, शरीरा मिळे ती वायुसम रक्ता मधुनी। परी हे कोणा न जमे, घ्यावी त्यानी पाण्यासमे, करी ती योग्य कामे शरीरी जाता। या औषधी असती ज्येष्ठ, नसे पथ्याचे शुक्ल काष्ठ, अनुपानही नसे श्रेष्ठ यांच्यासाठी। उपयोग करा याची कारणा, कोणाच्या अपरोक्ष इच्छेविना, मिसळा भोजनीच्या व्यंजना बिंधास्तपणे। प्रथम घ्यावी अंशपोटी, निद्रेपूर्वी रात्री शेवटी, दोनदा घ्यावी यथामती मध्यंतरी। प्रत्येक दिवशी चार डोस, चार थेंबांचा एक डोस, एक दोन अधिक उण्यासी घाबरू नये। कोणी जातसे शाळेत, कोणी जातसे ऑफिसात, कैसे घ्यावे दिवसात चार वेळा। ऐशा दुर्गम समयाला, मिसळा पाण्याच्या बाटलीला, दिवसभराचे थेंब सोळा चिंता नको। माझा अनुभव असे खास, द्रवाचा गुण अधिक फास्ट, परंतु क्वचित प्रसंगास गोळ्या भर्या। गोड गोळ्या साखरेच्या, चघळण्या असती योग्य अशा, कोठेही नेता येण्या जोग्या खिशातून। गोळ्या असता हाताशी, शांतता लाभे जीवाशी, खातरी दाटे मनाशी आधाराची। योग्य परीक्षा समयाला, अवचित बॉसकडे जाण्याला, भीती समयी चघळण्याला सोप्या पडती। चार गोळ्या एक्या वेळी, चघळाव्या मुखी योग्य काळी, आळी मिळी गुपचिळी होई मनाची। परी गोळ्यांचे कार्य तात्पुरते, न बदलू शके स्वभावाते, द्रवाची योजना योग्य असे पुष्पौषधींच्या। वापरा द्रव अथवा गोलक, योजना असावी लागे अचूक, जणू ती भाल्याची फेक लक्ष्यावरी। कैसे करावे अचूक शोधन, कैसी शोधावी चार किमान, कैसी ढुंडाळावी मनाची तान सांगतो ऐका। घेऊ एक उदाहरण, रात्री झोपन लागे छान, आपण शोधूया त्याचे कारण आपुल्या प्रज्ञे। मनी जेव्हा शांतता येते, बुद्धी विचार थांबविते, शरीर जेव्हा शांत होते तीच असे झोप। मनी नसे शांतता, विचार चालती अति नाना, वापरावे वाईट चेष्टा अशा कारणी। शोधा विचारांचे कारण, भीती चिंता दाटे भरून, वापरावे मिमिलस खास तयासाठी। शोधा भीतीचे कारण,
अदृश्य भविष्य भीतीची घाण योजावे क्लेमॅटिस प्रधान अशा समयी। अदृश्य भविष्य मुलांचे अथवा इतर सोयऱ्यांचे रेडजस्टमेंट असे भरवशाचे अशा वेळी। वरवेन आणि शांतता घालवी जीवाची अस्वस्थता झाली पहा पाचांची योजना हा हा म्हणता। ऐसा विचार करावा फिशबोनचा मार्ग अनुसरावा मार्ग न कधी चोखाळावा घाई गर्दीचा। पुरे करतो हे निरूपण समजावले माझे तत्वज्ञान जे मी शोधले गुरुविण अल्पमतीने। उभे रहा माझ्या खांद्यावरी माझ्या अनुभवांच्या आधारी शोधा तुम्ही क्षितियावरी नवे काही। असो पुढील अध्यायी पाहू पुष्प औषधींची व्याप्ती केली सात गटात निश्चिती डॉक्टर बाखने। इति श्री स्वामी स्वास्थ्यानंद विरचिते स्वास्थ्य योगे पुष्प पुराणे तत्वज्ञान तथा योजना नाम चतुर्थोऽध्यायः। शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। तेव्हा अशा प्रकारे या चौथ्या अध्यायामध्ये पुष्पौषधींची योजना कशी करावी आणि सर्वसाधारणपणे जे एकच पुष्पौषधी वापरतात त्यापेक्षा 3-4-5 पुष्पौषधींची जर का योजना केली तर त्याचा अधिक गुण चांगला येतो असा मला अनुभव आहे। तेव्हा हे तत्वज्ञान समजून घ्यावं। यामधील खाचाखोचा ज्या आहेत त्या फारशा मोठ्या काही नाही आहेत, त्यामुळे हे कोणालाही कुठेही आणि आपल्या घरांमधून आपल्या नातेवाईकांसाठी मुलांसाठी वापरणं शक्य आहे। हे सर्वच पूर्णपणाने स्पष्टपणाने व्यवस्थितपणाने शिकायचं असेल तर आमच्या संस्थेतर्फे हे पुष्पौषधींचे अभ्यास वर्ग नियमितपणे घेतले जात असतात। त्यासाठी अधिक संपर्क करा, त्यासाठी संपर्क साधा श्री विनायक परांजपे उर्फ स्वामी स्वास्थ्यानंद। हे कोर्सेस ठाणे येथे होतात, तसेच हे कोर्सेस आपल्या गावामध्ये सुद्धा काही इच्छुक असतील तर एक गट बनवून त्यांच्यासाठी सुद्धा घेतले जाऊ शकतात। तेव्हा सध्या इथेच थांबूया, नंतर पाहूया पुढचा पाचवा अध्याय। तोपर्यंत हरिओम हरिओम हरिओम।